रवी किरण घोडके गटविकास अधिकारी पंढरपूर. कालमान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी सध्याचा जो विषय आहे कोरोना व्हायरसबद्दल आमची आढावा बैठक घेतली. या बैठकी माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती करण्याच्या संबंधी मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत. कोरोना हा कोरोना विषाणू जन्य हा जो आजार आहे हा कोविड-19 या व्हायरसद्वारे तो झालेला आहे. हा सर्वप्रथम हा जो कोरोनाचा जो प्रसार आहे याचा चीनमधलं जे वुहान शहर आहे त्या ठिकाणी याचा प्रथम प्रादुर्भाव आढळला. तर याच्याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत. त्याच्यामध्ये अफवांवरती नागरिकांनी विश्वास ठेवू नये. त्याच्यामध्ये जी बेसिक काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये श्वसन संस्थेचे जे विकार असणारे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण हात आपले वारंवार धुण्याची जी प्रॅक्टिस आहे ती आपण केली पाहिजे. स्वच्छ जे आपले अल्कोहोल 60% असणारे जे केमिकल्स आहेत त्यांच्या साबण असेल त्याच्या माध्यमातून आपण हात स्वच्छ धुवायचे आहेत. त्याचबरोबर शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडावरती रुमाल किंवा टिश्यू पेपर धरणे. त्याचबरोबर अर्धवट शिजलेलं कच्चं मांस आपण खाऊ नये. फळे भाज्या आपण न धुता खाऊ नयेत. हे याच्याबद्दलच्या बेसिक गोष्टी आहेत. परंतु जर कोणाला बऱ्याचदा असं होतं की ताप खोकला श्वसनाचा त्रास झाला तर आपण तात्काळ आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आपण किंवा वैद्यकीय डॉक्टरांचा आपण सल्ला घ्यावा. त्याचबरोबर व्हॉट्सअपद्वारे ज्या काही वेगवेगळ्या अफवा असतील त्यावरती आपण विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर पंचायत समिती पंढरपूरच्या माध्यमातून जे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याचबरोबर उपकेंद्र आहेत सर्वच कर्मचाऱ्यांना या विषाणूजन्य रोगाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांना देखील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील जिल्हाधिकारी साहेब असतील यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व यंत्रणा या दृष्टिकोनातून सतर्क करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो आजार आहे हा जो आहे तो एअरबॉर्नर नाही आहे. म्हणजे तो हवेद्वारे प्रसार होत नाही परंतु व्यक्ती टू व्यक्ती जर संपर्क झाला तर हा आजाराचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे आपण जे काही वेगवेगळे सोशल गॅदरिंग आहेत म्हणजे एकत्र येऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये जमा करून जे आपण गोष्टी करतो त्या आपण टाळाव्यात. जे काही आपले आता वेगवेगळ्या गावच्या यात्रा सुद्धा आहेत तर त्या यात्रेमध्ये सुद्धा आपण अशा एकत्र जो काही जास्त गर्दी किंवा आपण एकत्र ह्याच्यापासून परावृत्त करावं लोकांना. कारण शेवटी आपलं आरोग्य हे यात्रा किंवा ह्या सगळ्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असतील धार्मिक सण तरी देखील आपलं वैयक्तिक आणि समुदायाचं सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं आहे. त्या पद्धतीनं आपण सर्वांनी अशी काळजी घेऊयात. आणि जर कुणाला असं काही त्याबद्दल वाटलं तर आपण तत्काळ उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर त्याचबरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांच्याकडे आपण संपर्क करायचा आहे.